मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि राज ठाकरेंना भेटण्याचा भाजप नेत्यांचा सिलसिला चंद्रपुरातही कायम राहिला। चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी आहेत त्या ठिकाणी चंद्रपूरच्या महापौर राखी कंसरलावाल, उपमहापौर राहुल पावडे, शहराध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे आणि इतर नेते दाखल झालेत। त्यांनी राज ठाकरेंना भेट म्हणून देण्यासाठी काही विशेष गोष्टी आणल्यात, भेटवस्तू आणल्यात। विदर्भामध्ये राज ठाकरे आलेले आहे आणि त्यांच्यासोबत भाजप नेत्यांचं जे भेटीचं सत्र आहे ते नागपूरमध्ये सुरू होतं। नितीन गडकरी भेटले, चंद्रशेखर बावनकुळे भेटले आणि चंद्रपूरमध्ये देखील सुद्धा हीच परिस्थिती आहे, कारण चंद्रपूरमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते नेते आहेत ते आलेले। राजसाहेबांना इथे चंद्रपूर शहरात त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं अनिवार्य आहे, आपलं सगळ्यांचे संस्कार आहे भारत देशाचे। आणि अतिथींचं स्वागत करण्यासाठी मी माननीय अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडनं ही भेट वस्तू राजसाहेबांसाठी आणलेली आहे। आणि हा झेंडा याच्यामध्ये काय काय भाऊ, याच्यामध्ये काय काय नेमकं आहे आणि काय देण्यात येणार आहे, काय त्याच्या मागची भावना? यात भावना काही नाही, आदरणीय राजसाहेब ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्राचे ते नेतेसुद्धा आहे आणि त्यांचे स्वागत व्हावे असे आदरणीय सुधीरभाऊंची संकल्पना होती, त्या अनुषंगाने ही भेट आहे आणि स्वागत करायचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यात तिरंगा ध्वज आहे आणि एक फ्रेम आहे। ताई, तो झेंडा नेमका काय आहे आणि त्या झेंड्याच्या मध्ये काय युनिक काय आहे असं सांगू शकाल का? इकडे थोडस तर अशा प्रकारचं एक युनिक काही भेट वस्तू ज्या आहेत त्या राज ठाकरेंना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून देण्यात येत आहे। कुठेतरी मनसेसोबत जे सौहार्दाचे संबंध आहे ते कायम राहावे अशीच एक भूमिका आहे आणि म्हणून ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते देखील राज ठाकरे यांना भेटत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।